राजघराण्यातील स्त्रियांचा वावर असलेल्या नाजूक देखण्या वस्तू त्यांच्या गुजगोष्टी सांगत हंपीत उभे आहेत. दसरा महोत्सवाची शान असणाऱ्या हत्तींची गजशाळाही जवळच आहे. यांची गोष्ट तर मी सांगणारच आहे. शिवाय नरसिंहाच्या मोठ्या मूर्तीचं आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या बदवलिंग मंदिराचं दर्शनही घडवणार आहे. आणि कोरॅकल राईडचा घेतलेला आस्वादही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे हंपीतल्या एका रमणीय दिवसावर. मी आता चालली आहे हंपीतल्या एका अतिशय सुंदर ठिकाणी आणि ही सकाळची वेळ आहे. थोडंसं वातावरण असं थंड आहे आणि पावसाची सुद्धा लक्षणं आहेत. आता आम्ही निघतोय तिकडे जायला. आता आम्ही पोहोचलोय लोटस महालच्या इथे. हा असा बाहेरचा तटबंदीचा भाग आहे आणि इथे मागे म्हणजे कुठली कुठली ठिकाणं या तटबंदीच्या आत आहेत त्यांची नावं लिहिली आहेत. तर आता आम्ही इथे कदाचित तिकीट काढावं लागेल. तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करतो. लोटस महालच्या आतमध्ये व्हिडिओग्राफीला परमिशन नाही आहे, पण तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन जाऊ शकता आणि फोटोग्राफी करू शकता. त्यामुळे मी आतल्या लोटस महालची आणि ह्याची फोटोग्राफी करणार आहे आणि तो एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आतमध्ये गेल्यावर एक भला मोठा तीन थरांचा चौथरा दिसला. असं म्हणतात की या चौथऱ्यावर माती आणि लाकडी बांधकामाचा भव्य महाल बांधला होता खास राण्यांसाठी. उत्खननात हा चौथरा सापडला. या तटबंदीच्या आतल्या बाजूने कोपऱ्यात असे तीन ठिकाणी दोन मजली टेहाळणी मनोरे, गेरू रंगाची विटा चुना यांचा वापर करून बांधलेली भारतीय आणि इस्लामी स्थापत्य शैलीची सुंदर गुंफण असलेली वास्तू म्हणजे हा कमल महाल. काही जण म्हणतात की राण्यांना सहज सुंदर मुक्तपणे वावरता यावं, गप्पा गोष्टी करता याव्यात, यासाठी खास हा महाल होता. तर तज्ज्ञ मंडळी सांगतात की मंत्रिमंडळातील सदस्य यांच्या सल्लामसलतीसाठी ही वास्तू होती. आतल्या एक सलग एकापाठोपाठ असलेल्या कमानी साध्या पण तितक्याच देखण्यात. पानफुलांची, पशुपक्ष्यांची नक्षी, विविध आकारातली नक्षी ठिकठिकाणी दिसते. निमुळती होत गेलेली शिखरे तर खूप सुंदर आहेत. इथे आतमध्ये प्रवेश करता येत नाही. कमल महालाच्या पुढे गेल्यावर गजशाळा. दसरा महोत्सवावेळी मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तींसाठी बांधलेली 11 तबेले असलेली ही वास्तू म्हणजे गजशाळा. बाजूने असणारी हिरवाई आणि त्यापुढे असणारी ही भारदस्त वास्तू डोळ्यात भरते. प्रत्येक तबेल्याच्या वरती घुमट आहे. मधोमध असलेला घुमट वादक गायक यांना कला सादर करण्यासाठी असावा असं म्हणतात, कारण तो जास्त सजवलेला आहे. पुरातत्वज्ञांच्या मते हा परिसर गजशाळा नसून रामराया राजाच्या काळातील सचिवालयाचा आहे. आत्ता मी पोहोचली आहे क्वीन्स बाथ. राणी ओंका स्नानगृह असं इथे बोर्ड लागलंय, म्हणजे राण्यांचं स्नानगृह आहे ती अशी ही वास्तू आहे. तिथे मी पोहोचली आहे. आता आत जाऊन बघते की काय आहे. इथे व्हिडिओला परमिशन आहे तर आत जाऊन तो परिसर बघूया. खूप सुंदर आहे असं मी ऐकलंय. तर हे असे अशी ही वास्तू आहे. इकडून गेट बंद आहे, पण त्या बाजूने वाट आहे आणि ह्याच्या इथे जर बघितलं तर खंदक असल्यासारखं आहे. इथून एंट्रन्स आहे. अशी ही आतून वास्तू आहे. बाहेरून साधी वाटते ही वास्तू, पण आतमध्ये सुंदर नक्षीदार छज्ज्यांनी खिडक्यांनी ती सजली आहे.
स्नानगृहात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, शिवाय छत नाही आहे, त्यामुळे निळाशार आकाशाचा नजारा इथून दिसतो. या वाड्यातून असं फिरताना आपल्याला अशी ही गॅलरीसारखं दिसतं आणि त्याच्यावरतीही पाहिलं तर अतिशय सुंदर कोरिओग्राम केलं. मी इथं बसली आहे आणि इथून फील घेते आहे की इमॅजिन करते की कसं म्हणजे काय ती ग्लोरी असेल. असं सांगतात की सम्राट अच्युत राय यानेही वास्तू राण्यांसाठी बांधली. स्वच्छ पाणी आतमध्ये स्नानगृहात सोडलं जायचं, त्यात सुगंधी फुलं सोडली जायची आणि सुगंधित शाही स्नान संपन्न व्हायचं. इथल्या व्हरांड्यात फिरायला खूप मज्जा येते. क्वीन्स बाथ राण्यांचं स्नानगृह ही वास्तू बघून आम्ही पुढच्या ठिकाणी चाललो आहे. पुढचं ठिकाण अजून फिक्स नाही आहे, मी तिथं गेल्यावरती सांगते. आत्ता मी पोहोचली आहे लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या इथे, ज्या नरसिंहाला उग्र नरसिंह म्हणूनही ओळखलं जातं, तर ते इकडे मागे आहे. आपण विरूपाक्ष मंदिराकडे जाताना जो रोड आहे त्याच्या असा म्हणजे कुठल्या बाजूला डाव्या बाजूला आतमध्ये रस्त्याला लागूनच आहे पण थोडंसं आत आहे. जवळपास 20 फूट उंच एक पाषाणी अशी ही नरसिंहाची मूर्ती 1528 विजयनगरचा कर्तबगार सम्राट कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत घडवली गेली. 2 मोठाले डोळे आणि तोंडातील सोळे अशा रूपावरून मूर्ती उग्र नरसिंहाची आहे असे वाटते. पण ही मूर्ती लक्ष्मी नरसिंहाची आहे, कारण मूर्तीच्या डाव्या बाजूच्या मांडीवर लक्ष्मीची प्रतिमा शिल्पलेली होती. आक्रमकांच्या हल्ल्यात ती भंग पावली, पण अजूनही लक्ष्मीचा हात आणि बोट नरसिंहाच्या खांद्यावर पाठीमागच्या बाजूने दिसतात, त्यामुळे लक्ष्मी नरसिंह या नावानेही ती ओळखली जाते. वरती असलेला नागाचा फणा आणि कीर्तिमुख फार सुरेख आहे. लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या बाजूलाच पदवलिंगी सुद्धा आहे, पदवलिंगी मंदिर. तर ते हे असं आहे, त्याची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. तर हे आहे पदवलिंगी मंदिराच्या आत पाण्यामध्ये हे एक पाषाणी शिवलिंग स्थापन केलेलं आहे. याचा आकार बराच मोठा आहे. बदवलिंग हे मंदिर तत्कालीन गरीब स्त्रीनं बांधलं असं म्हणतात. एक गरीब स्त्री इतकं सुंदर मंदिर बांधतीये यावरून अंदाज येतो की विजयनगर साम्राज्यात किती भरभराट होती आणि ते किती वैभवशाली होतं याची. बदवलिंगी मंदिरात सुद्धा आतमध्ये जाता येत नाही, त्याका कोणी जाऊ नका म्हणून सांगितलं. आतमध्ये पाणी आहे, कदाचित काही लोक येऊन ते घाण करत असावेत म्हणून ते बंद केलेलं असणार. आपण आता कुठे पोहोचलो रोहित? आपण पोहोचलोय सानापूरमध्ये. हा, आणि तिथे एक ओरॅकल राईडला चाललोय आपण. आता सानापूर लेकच्या इथे आहोत आणि सानापूर लेकच्या इथे कोरॅकल राईड आता आम्ही करणार आहोत. हा जो आहे समोरचा तो आहे सानापूरचा तलाव आणि तिथे कोरॅकल आहे आणि त्यांच्या हातात लाईफ जॅकेट्स आहेत, ते आम्ही घालणार आहोत. तर तयार होतो आम्ही. 20 मिनिटाची वगैरे ही राईड आहे. तर कसं वाटतं, फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स ना? हो, बघूया की बघूया आता कसं वाटतं. कोरॅकल म्हणजे बांबूपासून बनलेली आणि ताडपत्री असलेली एक बुट्टीसारख्या आकाराची मोठी होडी, ज्या तारामात एकावेळी 5-6 माणसं बसू शकतात. Okay.
मी बसली आहे आता कोरॅकल मध्ये. थँक यू. ओके. दोन्ही बाजूने उंच बोल्डर्स, मधी हा तलाव, वर निळाशार आकाश आणि फक्त शांतता. केवळ वल्हवण्याचा सुंदर आवाज यायचा तेवढाच तो काय. आपका नाम क्या है? आपका अरमान. अरमान. हनुमान. 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 हनुमान जी के साथ सफर शुरू है. ना कुठे जायची गडबड, ना काही वेगळा डोक्यात विषय, फक्त प्रवाहासोबत आणि हनुमानजी जिथे नेतील तिथे जायचं. ओके. आई विल ट्राय. हनुमान जी अंकल ने हमको ट्राई करने को दिया. ये तो गोल घूमेगा. मी कोरॅकल चालवत होते पण ती तिथल्या तिथेच गोल गोल फिरत होती. पुढे जाईनाच. मेहनत का काम है. एका बांधाच्या जवळ ते आम्हाला घेऊन गेले. पाणी भरपूर खाली वाहत होतं. मी थोडीशी घाबरले. अशा रीतीने कोरॅकल राईड संपन्न झालेली आहे. मस्त होती कोरॅकल राईड. अमेझिंग. ते ॲक्च्युली गोल 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 फिरवतात पण मला असं होतं त्यामुळं मी ते टाळलं. पण एन्जॉय करू शकता येऊन. तर असा होता आजचा एपिसोड. कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रवासात. बाय.